आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. राहुल गांधी देशाचे लोकप्रिय नेते, त्यांनी नेतृत्व स्वीकारलं तर आमचा विरोध नाही. इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याविषयी संजय राऊतांचं वक्तव्य. देशाच्या जनतेने मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला. मोदींच्या 400 पारचा नारा सुटलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. सामनातून हल्लाबोल. अमोल किर्तीकरांचा विजय चोरला. चोरी पाकिटमारी करून वायकरांना विजयी केलं. राऊतांची टीका. संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला जाब द्यावा लागेल अशी टीका. उत्तर पश्चिमची निवडणूक पुन्हा घ्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रपतींकडे करणार मागणी. सूत्रांची माहिती. अमोल किर्तीकरांचा यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाल्याने लेखी तक्रार करणार. महायुतीतूनच मला दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला. काही मित्रांचं काम नंदा चौख्यावरेला शोभणारं नव्हतं. दगाफटक्याचा प्रत्यय आणून दिला जाईल. नारायण राणे यांचा थेट इशारा. नाना पटोले भावी मुख्यमंत्री. वाढदिवसानिमित्त नाना पटोले यांचे नागपुरात लागले बॅनर. काँग्रेस नेते विकास ठाकरे, अभिजित वंजारी आणि गिरीश शिवपांडव यांनी लावले बॅनर. विशाल पाटील आमच्या सोबत. विशाल पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत नाना पटोलेंचं विधान. विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार. बंडखोर तांत्रिक विषय काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. विशाल पाटील महाविकास आघाडी सोबत आणि महाविकास आघाडी सोबतच राहणार. कदमांची माहिती. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर विजयी. राहुल गांधी वायनाड मधील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता. जास्त मताधिक्य असणारा मतदारसंघ ठेवण्याची गांधी घराण्याची परंपरा.